नमस्कार, माझं नाव सुलभा साईप्रसाद कुलकर्णी. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याची रहिवासी आहे. सदर स्पर्धेत विषय मांडतीये स्त्री सुरक्षा काळाची गरज. अमावास्येच्या रात्रीचा अंधार हा केवळ एका रात्रीचा अंधार असतो. आम्ही स्त्रिया मात्र आयुष्यभर अंधारात त्रास पडत राहतो. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण एक विचित्र भय आमच्यासोबत चालत असतं. संस्कृतीचे रीतिरिवाज रूढी परंपरा आम्हाला का शिक्षा देतात? खरं तर प्रत्येक पुरुषाला एक स्त्रीचं जन्म देत असते ना, मग यांच्यापैकीच कोणीतरी आमच्या आयुष्याला ग्रहण का लावून जातो? का आमचं आयुष्य कायमचं दुःखी करून जातो? म्हणण्यापुरती आम्ही जननी असलो तरी आजही आम्ही दासी सारख्याच आहोत आणि ही वास्तविकता नाकारता येणारी नाहीये. अखेरीस या अमावास्येच्या रात्रीची पहाट का होत नाहीये? आपला मनातील हा आक्रोश 10 वर्षीय शालिनीनं व्यक्त करून निर्भयाला श्रद्धांजली वाहिली होती. विधातानं निर्माण केली ही सृष्टी, हा निसर्ग, त्याचा उपभोग घ्यायला एका नंदनालाही पाठवलं. आणि निसर्गाला सृजनशील बनवणारी, जगाला क्षमा आणि शांती यांचा मूलमंत्र देणारी, भविष्याला आपल्या ओटीत फुलवणारी आणि गतकाळाला पदरात झुलवणारी स्त्री त्यानं निर्माण केली. स्त्री निर्मितीचा विधात्याचा हेतू काहीही असो, पण आज मात्र नियतीने स्त्रीला एका वेगळ्याच दावणीला बांधलंय. असं म्हणतात की पिता रक्षती कौमार्ये, भ्राता रक्षती यौवने, रक्षंती स्थविरे पुत्र हा न स्त्री स्वातंत्र्य अर्हती. या मनोक्तीचा थोडक्यात अर्थ असा की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पुरुषानं स्त्रीला आधार द्यावा, तिला जपावं. पण दुर्दैवानं पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्री म्हणजे भोगवस्तू, स्त्री म्हणजे अश्रू, स्त्री म्हणजे करुणा, जिचा आपल्याला हवा तेव्हा आणि तसा वापर करून घेता येतो. कधी मुलगा हवा म्हणून, तर कधी पुरुषीपणाचा अहंकार दाखवण्यासाठी. कधी खाप पंचायतीच्या नावावर तिची हत्या केली जाते, तर कधी विकृत वासना शांत करण्यासाठी तिच्यावर बलात्कार केला जातो. आज समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात एक ठिणगी नक्कीच पेटली आहे. पण त्या अत्याचाराचं काय, जे चार भिंतींच्या आत घडत असतात, जे तिच्या जन्माबरोबर सुरू होतात आणि आयुष्यभर साखळ दंडांप्रमाणे तिच्याशी जखडले जातात, जे तिच्या इच्छा आकांक्षा स्वप्नांना धुळीस मिळवतात. आजही अनेक ठिकाणी बालविवाहाची अनिष्ट प्रथा सुरूच आहे. मुलींवर केला जाणारा शैक्षणिक खर्च हा आज अनेक ठिकाणी व्यर्थ समजला जातो. मुलगी मोठी झाली, वयात आली, तिचं लग्न झालं की हा समाजमुळे तिच्या सुखाच्या कल्पनाच बदलून टाकतो. तिचं सुख म्हणजे गलेलठ्ठ पगारदार नवरा आणि सोन्या मोत्याचे दागिने अंगावर मढवायला मिळणं. तिचं बाह्यांग नटवण्यामध्ये गुंग असलेला हा समाज अज्ञानाच्या अंधकारात खिप्पत पडलेलं तिचं अंतरंग कधी बघतच नाही आणि त्यामुळे ते विकसित आणि सुरक्षित करण्याच्या कल्पनाच मुळी सोडा. कामाच्या ठिकाणी देखील स्त्रियांच्या हक्कांचं हनन होत असतं. समान कामासाठी स्त्री पुरुषांना समान वेतन न मिळणं, शारीरिक आणि मानसिक हिंसा यासारखे अनेक प्रकार आजही घडताना दिसून येतात. समाजमन अस्वस्थ करणाऱ्या काही घटना अलीकडच्याच काळात घडून गेल्यात. कंजारभाट समाजातील एक युवक जो परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आला होता, तो लग्नानंतर आपल्या वधूची कौमार्य चाचणी करून घेतो आणि नंतरच तिला स्वीकारतो. मित्र हो, हे नक्की कशाचं द्योतक मानावं लागेल? दुसरं एक उदाहरण म्हणजे मुंढे दाम्पत्यांचं. खुलणाऱ्या कळ्यांना खुडण्याचा यांचा व्यवसाय. स्त्रीलिंग निदान चाचणी किंवा स्त्री भ्रूण हत्या हे गुन्हे आहेत हे माहीत असून देखील सगळे कायदे आणि नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे भ्रूण हत्येचं सत्र हे दाम्पत्य चालवत होतं. वास्तविक पाहता 1994 सालीच भारतात भ्रूण हत्या प्रतिबंध कायदा आलाय. 2005 साली कौटुंबिक हिंसाचार कायदा आलाय. परंतु हे सगळेच कायदे तितकेसे परिणामकारक ठरताना दिसत नाहीत, कारण मुळातच ते राबवणाऱ्या यंत्रणेची मानसिकता पुरुष प्रधान आहे. आणि म्हणूनच आजही 21व्या शतकात शनिशिंगणापूरच्या मंदिरात प्रवेश घेण्यासाठी स्त्रियांना संघर्ष करावा लागतो. मध्य प्रदेशमध्ये असलेल्या कुकरीसारख्या अनिष्ट प्रथेला अनेक स्त्रियांना सामोरं जावं लागतं. कधी हैदराबादचं बलात्कार प्रकरण घडतं, तर कधी हिंगणघाटचं जळीत हत्याकांड प्रकरण समोर येतं. मित्र हो, कोणत्याही देशाची संस्कृती ही त्या देशात स्त्रियांना मिळालेल्या वागणुकीवरून ठरवली जाते. या सगळ्याच पार्श्वभूमीवर आपण असं म्हणू शकतो का की भारताची संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे? या निमित्तानं काही प्रश्न आपण आपल्यालाच विचारून बघूयात. जळीत हत्याकांडानंतर किंवा बलात्कारानंतर असंख्य तरुण मेणबत्त्या घेऊन रस्त्यांवर मोर्चे काढताना आपल्याला दिसतात. पण असे किती तरुण आहेत की जे लहान सहान भासणाऱ्या हिंसाचारांच्या प्रसंगी स्त्रियांना मदत करत असतील? आई बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या आपण किती जण जाणीवपूर्वक टाळतो? बायकांवरच्या अश्लील विनोदांना आपल्यापैकी किती जण हसत नसतील?
बरं, घरकाम हे केवळ स्त्रीचीच जबाबदारी नाही आहे असं आपल्यापैकी किती जणांना वाटतं? किती कुटुंबात शिकवलं जातं नाही पचवायला आणि समोरून आलेला नकार समजूतदारपणे मान्य करायला? माधुरी दीक्षित यांची एक खूप सुंदर जाहिरात आहे, त्यात ते असं म्हणतात की हम लडकों को सिखाते हैं कि लड़के रोते नहीं है, शायद हम उन्हें सिखा पाते कि लड़के रुलाते भी नहीं है। दाह दहेज खालो बहु को जला डालो असं म्हणत स्त्रीचा विनाश करणाऱ्या या समाजाचं स्त्रीवर असं कसलं ऋण आहे की जे फेडत फेडत ती गतानुगतीच्या गुलामगिरीच्या साखळ्यांमध्ये अडकून पडली आहे? खरं तर कसलंच नाही, स्त्री सुद्धा एक व्यक्ती आहे, तिलाही भावभावना आहेत, आशा आकांक्षा आहेत, पण जोवर चूल अन मूल या चाकोरीबद्ध हुकमी रिंगमास्टरच्या चावकानं तिला अमानुष आणि पाशवी वागणूक मिळत राहील तर बऱ्याच स्त्रिया हेच मागणं मागतील की नको हा स्त्रीचा जन्म। तर हो, लिंगभेदविरहित वातावरण आणि समाज निर्माण करणं ही आपण सगळ्यांचीच जबाबदारी आहे। करू शकतो का आपण हा बदल? बदलू शकतो का समाज? मन उत्तर शोधायला गेलं तर नक्कीच जाणवेल की जबाबदारी किती मोठी आहे आणि अवघड सुद्धा। आणि या निमित्तानंच समस्त स्त्री वर्गाला आम्हाला हेच आवाहन करायचं आहे की आपणच हे दाखवून देऊयात की बांगड्यांचं वजन पेलणारं हे मनगट वेळ पडली ना तर स्वसंरक्षणासाठी संस्कृतीच्या रीतिरिवाज आणि रूढी परंपरांना छेद देऊन हाती संशयही उभारू शकतं। धन्यवाद।